असा प्रोजेक्ट हाती घेतला आहे की आपल्याला जो त्रास होत असते आपल्या गावाला आपल्या झेरॉक्स मशीनचा, आम्ही तो असा प्रोजेक्ट केला आहे की आपल्याला जेणेकरून आपल्याला त्रास झाला नाही पाहिजे. बरं, 100 रुपये देतो म्हटलं. ठीक आहे मामाजी, होईल का? हो, धन्यवाद. ठीक आहे. आम्ही प्रोजेक्ट केलाय की म्हणजे झेरॉक्स मशीनचा, आपल्या गावातले जे लोक आहे ते मजुरी पाडून आणला जायची तिकीट त्यांची वाचली पाहिजे बा, आपल्या गावाला मदत झाली पाहिजे म्हणून आमच्या शाळेतले मुलांनी हा एक प्रोजेक्ट घेतला झेरॉक्स मशीनचा. तर आम्ही पण सगळ्या विद्यार्थ्यांनी वर्गणी गोळा केली आणि तुमच्याकडून पण आम्हाला थोडी मदत पाहिजे. आम्ही गावात मुलीवर गेलो, गावातले लोकांना आम्हाला अशी समस्या टाकल्या होत्या की तुम्ही कशासाठी घेता झेरॉक्स, शाळेसाठी घेताय का तुमच्या मुलांसाठी घेऊ राहिले का, ते शाळेच्या मालकीची होणार आहे बा. तर आम्ही म्हटलं काय की का आमच्या मालकीची होणार आहे बा, का सर्वांसाठी घेऊ राहिली बा, गावासाठी या 2-3 गावासाठी आम्ही घेऊ राहिलो बा असं म्हटलं होतं. त्यावेळेस माझी डेअरिंग काहीच होती नाही. आता जर म्हणजे ह्या आम्ही हे जो प्रोजेक्ट केला आहे ह्या प्रोजेक्ट पासून माझी डेअरिंग वाढली आहे. हम कभी आगे नहीं आते सर, अभी हमारी स्टेज डेयरिंग भी बढ़ गई है. अभी अगर कोई अगर हमें से पूछता था सर तो हम कुछ भी जॉब नहीं दे सकते. अब तुम जो पहली बार आए तब हमें कुछ भी कंपटीशन नहीं था. अभी अगर तुम अभी भी खड़ा कर सकते हो तो अभी हमारे में हिम्मत है सर, अभी भी हम कर सकते हैं और अभी भी हमारी हिम्मत है सर. हम अगले साल और एक प्रोजेक्ट करेंगे सर, उससे भी हम सफल करके बताएंगे सर. सालाइकला इथं मशीन झाल्यामुळे आमचा खूप त्रास वाटला आणि त्या गाव आमच्या गावून 3 किलोमीटर आहे, त्याच्यामुळे आम्हाला 12 किलोमीटर जावं लागत होतं, त्याचा फायदा आम्हाला चांगला झाला. आम्ही आमगाव येथील रहिवासी आहोत. आम्हाला आधी एक झेरॉक्स काढण्यासाठी हिंगणीला जावं लागत होतं. जाण्या येण्यात आमचे 30 ते 40 रुपये निघून जात होते. आणि आता जो प्रोजेक्ट सालाइकलाच्या शाळेतील लेकरांनी केल्यामुळे आम्हाला आता झेरॉक्स काढायसाठी हिंगणीला जावं लागत नाही, सालाइकलाला जाऊन आमचं काम भागून जातं, त्याच्यामुळे वेळही वाचते आणि पैसेही वाचते. प्रोजेक्ट हमारे स्कूल में आने के बाद जो भी हमारे स्कूल के प्रॉब्लम थे, बच्चों को एक एक झेरॉक्स करने के लिए हिंगणी जाना पड़ता था तो उनका जाने का समय बच गया. दूसरी बात उनका पैसे में भी बचत हो गई. और तीसरी बात यानी हमारे स्कूल के कुछ झेरॉक्स करने के लिए हमें भी बाहर गाँव जाना पड़ता था, वो भी समय की एक हमारी बचत हो गई. हा जो प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी निवडला आणि हा प्रोजेक्ट त्यांनी पूर्ण केला त्याबद्दल त्या विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आपने मिल के हिम्मत नहीं हारी. मुझे मालूम है कि आपको बहुत बहुत बार कठिनाई आई, आप लोग निराश हुए कि पैसा इकट्ठा नहीं हो रहा है, हम क्या करें, स्कूल में भी बच्चे पैसा नहीं दे रहे, गांव से भी पैसा नहीं मिल रहा है. मुझे मालूम था कदम कदम पर कठिनाई आई. मैं चाहता हूँ कि आपके साथ एक ये आपके मन में आपके दिल में एक छाप बन के बना रहेगा कि हम कुछ कर सकते हैं.